प्रचंड फॅन फॉलोईंग असणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे मुलाखत घेण्यासाठी. चला तर बघूया विनोदाची ही मोहीम ती कशी फते करते येते. ही मुलाखत घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. एक्सक्यूज मी ऐका ना मॅडम कधी येणार आहेत मला सांगा ना प्लीज. एक्सक्यूज मी हा मॅडम त्यांचं काय पहिल्यांदाच असं खरं बघतोय ना, तर इन्स्टावर मी फॉलो करतो त्यांना. बापरे बाप, 502K फॉलोअर्स, 280K फॉलोईंग, 632 पोस्ट, रिसेंट पोस्ट असं हृदयाचा पिलो घेऊन आणि रिसेंट रील म्हणजे प्रिटी गर्ल वॉक लाईक. सुंदर आहेत मॅडम, वाईट याच गोष्टीचं वाटत गौरव मोरेंसोबत लंडनला होत्या. बाकी हे बघा, हे साधारण तुमचं प्रमोशनल फ्लर्टिंग करून झालं असेल तर ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा कॉन्फिडन्स आलेला आहे ते करूया. स्किट हो मला प्लीज सांगा ना मॅडम कधी येणार. मॅडम लगेच येणार. 12 वेळ दिली होती, 3 वाजलेले आहेत, येतील त्या. अरे मला सांगा ना, पण तसं मला सांगा ना काय ना, मी 3 तास फक्त वाट बघतोय. इतका वेळ मी कुठेच नाही थांबलो, एव्हरेस्ट वर पण नव्हतो थांबलो. चढलो, झेंडा लावला, उतरलो, एवढंच केलंय मी. बोलवा ना, तुम्ही बसून घ्या ना, तोवर तुम्ही बसून घ्या, बसा इथे. तुम्ही एव्हरेस्ट घ्या. ओ, आज हा दर्जा आहे विनोदाचा. मॅडम आल्या प्लीज. या कोण आहेत? या मोना मॅडम आहेत. म्हणजे या तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत? या घेणार आहेत. हा काय झालं? मी साधारण अशा रंगाचा एक काका कुवा पोपट पाहिला होता मी 3 वर्षांपूर्वी, त्यामुळे मला असं वाटलं की पोपट नाही. बसून घ्या हरकत नाही मॅडम. हाय, हॅलो मॅडम. फोटोशूट नाही, इंटरव्ह्यू आहे. तीच कमी आहे आपल्याकडे. वेल वेल वेल, आपण सुरू करूया. विनोदाच्या ह्या दर्जाला मी बीट नाही करू शकत. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग, बूम बूम चिकी चिकी बूम बूम, आणि स्वागत आहे माझ्या पर्सनल शो मध्ये ज्याचं नाव आहे मोना की बात. सो आज मी सगळ्यांसमोर जाहीर या सरांचा मुखवास घेणार आहे. मुखवास? हे काय बोलतो, मी काय बडीशोप आहे का माझा मुखवास घ्यायला? मुलाखत शब्द आहे. त्यांची भाषा थोडी कच्ची आहे. भाषा कच्ची आहे तर 3 शिट्ट्या द्या आणि शिजवा भाषा. मला विनोद नाही तेच बरं आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्ही कोण? यांना जर मी माहितच नाहीये तर माझी मुलाखत कशी होईल? तुमची ओळख विचारतायत त्या अशा पद्धतीने? हा, ओळख सांगा. बरोबर. नमस्कार, मी धैर्यशील धुमाळे, मी गिर्यारोहक आहे आणि मी एव्हरेस्ट. आवडेल की हे जे सर इथे बसले आहेत त्यांनी 3 वेळा हिमाचलवर, नाही एव्हरेस्ट, एव्हरेस्ट वर 3 वेळा पादत क्रांती केली आहे. मी नाही, नाही काय बोलताय वाटते सर. सर सांगा ना, असं नाहीये काही. मुळात मी एव्हरेस्ट वर जाऊन पादल्याने काय क्रांती होणार आहे मला नाही माहित, पण पादाक्रांत असा शब्द आहे. पादाक्रांत म्हणजे आपण म्हणतो ना पार केलं, सर केलं असं म्हणतो ना. पद म्हणजे काय मला सांगा. पाय पाय पाय, पद म्हणजे पाय. तर तसं मी पादाक्रांत सांगा ना प्लीज. हा हा, मी त्यांची
भाषा थोडी कच्ची आहे म्हणून मी मगाशी म्हणालो. भाषा कच्ची असणं आणि भाषेचं खच्चीकरण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरं त्यांची भाषा शेवटच्या घटका मोजतीये कोपऱ्यात. मी सांगतो त्यांना, मॅडम मॅडम पादाक्रांत करणं म्हणजे एव्हरेस्ट पादाक्रांत केला म्हणजे एव्हरेस्ट सर केला. ओके ओके, मग ते एव्हरेस्ट चिडले नाही तुमच्यावर? नाही म्हणजे एव्हरेस्ट का चिडेल? नाही, तुम्ही आम्ही पिकनिकला गेलो होतो ना, तेव्हा आम्ही पाटील मॅडमांना पाटील सर केला होता. लय चिडले होते आमच्यावर. म्हणजे म्हणजे ते पाटील मॅडम बस मध्ये पाटी बसले होते ना, तर आम्ही त्यांना मिशी काढली आणि पाटील सर केला. कुठे गेली होती पिकनिक? हॅशटॅग लोणावळा. मरायचं ना तिथे वाटेल ते बोल. आय एम सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण हे असं पाटील सर करणं म्हणजे सर करणं नाही ना. शिखर सर करणं म्हणजे काय असतं? आपण एखादी गोष्ट बाबा पार केली, सर करणं शिखर चढणं की नाही. तुम्ही पुढे कंटिन्यू. माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे धंदे कधीपासून सुरू केले? धंदे नका म्हणू, मी गिर्यारोहक आहे, तसं सांगा ना त्यांना प्लीज बोलायला. कधीपासून सुरू केलं? मी वयाच्या 9व्या वर्षापासून खरं तर हे करतोय. माझ्या बाबांसोबत मी पहिल्यांदा म्हणजे आम्ही दोघं एकत्र गंडोबाच्या सुळक्यावर चढलो होतो. तुम्ही बचपनपासून हे सगळं करता बरोबर? हो. मग तुम्ही हे उपटसुंडीगिरी करता आणि इकडे तिकडे फिरता, अभ्यास नाही करता, मग तुम्हाला तुमची मम्मी चढचढ नाही केली? चढचढ म्हणजे ते नाही का आपण राग आल्यावर करतो, चिडचिड असा शब्द आहे. चिडचिड चढचढ असा शब्दच नाही आहे मुळात. आणि उपटसुंभ्यासारखे काय उपटसुंभ्यासारखे? मुळात मी ए डोंगर चढा असं नाही करत. हा असं नाही करत मी. मी माझ्या घरातल्यांना नका ना तुम्ही असले प्रश्न विचारू मला. मी काय ना तुमच्या एक लक्षात आणून देतो तुम्हाला मी एक, की मी हे ना प्रशिक्षण घेतलेलं आहे. मी प्रोफेशनली क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग करतो. तुम्ही रॅप पण करता? आम्ही पण करतो, दोघं मिळून करतो. मॅनेजर कम ऑन. नाही, मी माझ्या मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर. मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर, त्यांनी विकत घेतला डिस्पेन्सर. मॅडम गप्प बसा प्लीज गप्प बसा. त्यांनी केलं एक कोणतरी स्त्रीलिंगी आणि एक कोणतरी पुल्लिंगी मिळून रॅप करणार म्हणजे रॅपलिंगी नाही. रॅप लिंग हे वेगळं आहे. अरे काय हे रॅपलिंग म्हणजे तुम्हाला कसं सांगू? एक रोप टाकून असं चढतात ना, म्हणजे काही सुळके असतात जे खडे असतात, कठीण असतात चढायला, मग त्याच्यावरती रोप टाकावी लागते, ती फिक्स करावी लागते आणि मग चढावं लागतं त्याला म्हणतात. तुम्ही वाट का नाही बघितली? काय म्हणजे तुम्ही डायरेक्ट रोप वर चढलात? हा म्हणजे ते पिल्लू रोप मेलं असेल ना, म्हणजे तुम्ही झाड होईपर्यंत वाट बघायची आणि मग चढायचं ना. हे एन्जॉय करतायत का? मी मला मला मजा आली. सुगरणीच्या खोप्याला अशा उलट्या जन्माला आल्या होता. नाही नाही, रोप म्हणजे ए रोपट नाही, रोप म्हणजे रश्शी. नाउ आय गॉट इट. रश्शी मॅनेजर, आय नो. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, नाही तर मी निघतो. नाही नाही प्लीज जाऊ नका उबाळे. तुझा बाप उबाळे आल्याला ओळख करून दिली की नाही? मी धुमाळे आहे. धुमाळे म्हणा, नसेल जमत तर धैर्यशील म्हणा. नको, ते धुमाळ्याच्या आसपास तरी जात आहेत, धैर्यशीलला काय सांगता? नका म्हणू, नका म्हणू. माझा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही एव्हरेस्ट वर गेलात ना, काय केलं तिकडे जाऊन? एव्हरेस्ट वर काय करणार मी? अरे मी सर केला ना, मी एव्हरेस्ट वर असा गेलो, झेंडा लावला, आलो. मी काय नाही केलं एव्हरेस्ट वर. किती बोरिंग आहे ते. तुम्ही काहीच नाही गेलो? हा तुम्ही तिकडे बर्फाचं गोळा नाही खाल्ला? मातडीचे केस नाही खाल्ले का तुम्ही? तो भुट्टा बिट्टा तरी खायचा ना. तुझा बाप बसतो भुट्टा, ए धाचा कणीस घे, तुझा बाप विकतो. नाही तिकडे म्हणजे कसं असतं ना, आम्ही थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला जातो ना, तर मी भुट्टा बिट्टा असं सहजच खाते, तुम्हाला माहितीये का? मुळात ना मी माकडाला दाखवून खाते. मग जा तिकडे माकडांना दाखवून खा. एव्हरेस्टवर कुठं आली तो वरती टोकाला माकडं? तिकडे तीनच गोष्टी असतात, बर्फ, हवा आणि निसर्ग. त्याच्या पलीकडे काही नाहीये तिथे.
सांगता कशाला जाईल कुणी वरती, अहो ते खूप उंच आहे, तिथे वरती चढणं म्हणजे अर्धी चढाई आहे फक्त, तिथून सही सलामत खाली येणं ही अर्धी चढाई आहे. मुळात खूप रिस्की असतं ते, खूप डेंजरस असतं, एकट्या माणसाचंही काम नाही, एक शेरपा लागतो. माझ्यासोबत टेंबा होते म्हणून मी वर माझ्यासोबत टेंबा होते. काय झालंय हसायला मला सांगा, का हसताय तुम्ही? मॅनेजर आय कांट कंट्रोल मॅनेजर काय नाव आहे टेंबा 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 ओ माय गॉड तुम्ही दमल्यावर त्याला काय बोलत असाल म्हणजे टेंबा मी दमलोय जरा टेंबा आणि खूप सगळे टेंबा असतील तर टेंबा टेंबा टोळे सासे मॅडम मॅडम तुम्ही किती फनी आहात 50,000 लाज नाही वाटत तुला कशावरही हसतोस तुला लाज नाही वाटत सर चोख पैसे मिळत असतील तर कशावरही हसणारे 20 ते 25 लोक आत्ता या स्टुडिओत उपस्थित आहे लाज आहात तुम्ही सगळे लाज आहात तुम्ही सगळे लाज लाज नाही वाटत कशावरही हसताय युजलेस थँक्यू सर प्रश्न विचारायचे असतील तर मी थांबतो नाही तर मी निघतो आणि चांगले प्रश्न विचार प्लीज चांगले प्रश्न काढून दिलेत मॅडम तुम्ही तुम्ही चिडू नका ना जर्दाळू तुझा बाप जर्दाळू घे ना माझं नाव तुम्ही आपण पुढे जाऊयात आपण तुमच्या डायरेक्ट पिकनिकवरच येऊयात चला इथे म्हातारीच्या बुटात गेलो होतो मी पिकनिक म्हणते एव्हरेस्ट आहे ते साधं काम नाही येते एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे तेच बोलते मी एलिव्हेटर करून सांगा सगळ्यांना 2 मिनिटात लिफ्ट लावली रे एव्हरेस्टला एव्हरेस्टला एलिव्हेटर करून सांगा अरे इलॅबरेट म्हणा ना सांगा ना सांगतो तुम्ही एव्हरेस्टला जाण्यासाठी खूप एकतर प्रॅक्टिस लागते खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं कारण ते खूप डेंजरस काम आहे नेपाळला गेलो काठमांडूला गेलो तिथून लुकला एअरपोर्टला गेलो मग परत एक 6 दिवसाचा चालत आपला एक रस्ता आहे बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी एव्हरेस्टच्या मध्ये काही गावं लागतात म्हणजे फार महत्वाची गाव आहे ती कारण तिथेच आपला गुजरा होतो बऱ्यापैकी फाकडिंग गाव आहे सॉरी कंटिन्यू फाकडिंग गाव आहे परत नामचे बाजार आहे परत पुढे गेल्यावर तुम्हाला डिंगबोचे टेंगबोचे लोबोचे लागतं त्याच्यानंतर पुढे काय झालं काय झालं व्हॉट नॉनसेन्स मॅनेजर व्हॉट नॉनसेन्स मॅनेजर काय बोलताय ते तुम्ही काय बोलत आता मी सांगत होतो माझा काय बोललात फाकडिंग आणि नामचे बाजार नंतर डिंगबोचे मॅडम मॅडम डिंगबोचे सॉरी मॅडम मॅनेजर प्लीज त्यांना सांगा फॅमिली शो आहे हा नॉनसेन्स असे अश्लील माणसं माझ्या शोवर घेऊन येतात तुम्ही नाही मॅडम काय घाणेरडं घाणेरडं बोलताय ते माझी आई शो बघते मॅनेजर आय नो मॅडम ते गावाचं नाव घेतायत फक्त ही काय गावाची नाव आहेत गावाची नाव कशी पाहिजे डोंबिवली दापोली कणकोली फणकवली असते ना वेळेत आई बापाने सुधारली असते अरे हिला द्राक्ष समजून तुडवा आणि वाईन तरी बनवा रे काहीतरी उपयोग होऊ द्या हिचा समाजाला ही काय बोलते हिचं हिला कळतंय का आपण पुढे जाऊया अरे हिला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून वर्षानुवर्ष जे त्या गावाचं नाव आहे ते बदलायचंय का आपण नाही की नाही मुद्दा काय आहे मी एव्हरेस्ट कसा सर केला इतकं ऐकायचं तेवढं ऐकायला सांग ना बाबा हिला तुम्ही बसा चला या बसा गबाळे तुझा बाप गबाळा मला नाही करायचं सर असं करू नका असं करू नका सर चिडचिड होते रे मित्र हो हो मग तुम्ही बसून घ्या बसून सांगा आम्हाला सगळं बस प्रश्न नीट विचारत नाही मुलगी पाणी हे नको करूस हे नको करूस हा तुम्ही पुढचं सांगा तर मी पुढे गेलो गेली गावं गेली गावं मला नाही थांबायचं काय होते गुजरा गावं गेली मी पुढे गेलो मला वाटलं हा चल चल आता एव्हरेस्ट येणार चल मग मी एव्हरेस्ट कडे गेलो मी म्हटलं हे चल एव्हरेस्ट आता मी बेस कॅम्पला आलो मग थांब सांगतोय ना आता थांब ना एव्हरेस्टच्या तिकडे बेस कॅम्पला आलो तिकडे पहिले बॉडी अॅक्लिमेटाईज करावी लागते म्हणजे तिकडे हे असते कसं हे ऑक्सिजन कमी असतो थंडी असते मग आधी शरीराला सांगायचं बाबा जुळवून एक घेचल जुळवून घेचल घे जुळवून मग त्याच्याबरोबर जुळवून घेतलं एकदा वातावरणाशी की मग आपण पुढे मग तिथे महत्त्वाचा टप्पा आहे एक पहिला बेस कॅम्प जो खुंबू आईसफॉल आहे डेंजरस असतो तो कारण बर्फाचा धबधबा असतो तिथे बर्फाच्या धबधब्याला काय घाबरायचं मी आणि माझा पिंचू रोजच जातो कोण आहे हा पिंचू माझा बॉयफ्रेंड मॅनेजर आमचे फोटो पण काढतात ना बदबद्याखाली मॅडम मी सांगतो मॅडम तुम्ही जो म्हणताय तो नॉर्मल धबधबा आहे मॅडम हा आणि सर जे म्हणतायत ना ते गोठलेल्या बर्फाचे तुकडे असे ढोंगरावरनं सरकत असतात हळूहळू सरकत असतात वाव
आणि काय होतं ना त्याच्यावर सूर्यकिरण पडले की ते भरपूर वितळतो व त्यांची हालचाल अजून वाढते, म्हणून तो सगळ्यात कठीण टप्पा असतो मॅडम, आणि तो सूर्योदयाच्या अगोदरच पार करावा लागतो, कारण की सूर्य आल्यावर वितळणार. थँक्यू थँक्यू, माझं काम अर्ध सोपं केलं पाहिजे. मला हे सगळं कसं माहिती? काय मला सगळं माहिती आहे. हा म्हणजे पहिला बेस कॅम्प खुंबू आईस फॉल बरोबर, नंतर वेस्टर्न कुंभ बरोबर, नंतर तिसरा आहे लोहोत्से फेज बरोबर, तिकडनं दोन रस्ते जातात, एव्हरेस्टला जातो एक, लोहोत्से जातो, चौथा आहे वेस्टर्न कोल बरोबर, त्याच्यानंतर आहे आपला फेमस हिलेरी स्टेप बरोबर, आणि त्यानंतर शेवटचा एव्हरेस्ट समिट. वाव लवली, तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? गेला होतात का कधी मध्यंतरी? नाही सर, महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयात एव्हरेस्ट चढणारा मुलगा मी आहे सर. माझा रेकॉर्ड बुक्स मध्ये पण नाव आहे सर. हे तर काहीच नाही सर, बाहुबली 1 मध्ये बाहुबलीने तो डोंगर कसा चढायचा ह्याचं टेक्निकल नॉलेज मी राजा मौलींना दिलं सर. वयाच्या 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारे सर ओंकार राऊत तुम्ही आहात. सर अहो मी माझ्या करिअरला 9व्या वर्षी सुरुवात केली, तुम्ही 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर केलं होतं सर. थँक्यू सर. एक प्रश्न आहे फक्त सर. हा सर. एवढा एव्हरेस्ट सर केलात, या बारीक खडीवर डोकं आपटाव असं का वाटलं? सर पैसे सर. असे किती पैसे मिळतात तुम्हाला? 14.5 लाख रुपये वर्षाचे आठवड्याला. सर काय सर काय होतंय सर? सर काय होत आहे सर? सर सर काय होत आहे सर? श्वास फुलला, श्वास फुलला सर. सर माउथ टू माउथ मी देऊ? बापाल देतो, बापाल देतो मला माउथ. 14.5 लाख तुला आठवड्याला मिळतात? हा सर आठवड्याला मिळतात सर. का? माझी एक इच्छा आहे सर, तुम्ही ती पूर्ण कराल का? काय काय? एकदा तो नंगा पर्वत तुम्ही चढाना. काय काय म्हणाला तुम्ही? काय म्हणाला दादा? नंगा पर्वत मॅडम. नंगा पर्वत म्हणजे नंगा पर्वत नाहीये तो, नाव आहे यार त्याचा नंगा पर्वत. नंगा मला नाही. सर सर शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊया. या या शेवटचा प्रश्न आहे. थोडा आदर आहे तुमच्याविषयी म्हणून थांबतोय. माझा आदर या इथे या बसा ना बसा. शेवटचा प्रश्न आहे, पटकन बसा पटकन बसा. मॅनेजर त्यांनी मला मारलं. हो आपण तिकडे मॅडम टचअप करूया, काही हे नाहीये. हा हा बसा बसा बसा. पटकन विचारा मी जाईन, नाही तर पटकन विचारा. नाही 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 विचारते विचारते. तुम्ही ते तिकडे गेला होतात ना कुठे एव्हरेस्टला? हा काय खंत आहे का राहिलेली? प्रश्न चांगला आहे, टोन चुकलेला आहे, पण मी सांगतो आहे मला आहे आहे आहे. मला एक खंत आहे की आपण म्हणजे मनुष्य प्राणी जो कोणी आहे, आपण सगळे जे कोणी आहोत, आपण कुठेही जातो आणि कचरा करतो. मला ना तेवढीच एक खंत आहे की तिकडे घंटागाडी नाही आहेत का? नाही तिकडे म्युनिसिपालिटीची घंटागाडी येत नसेल ना म्हणून लोक कचरा करत असतील. मॅनेजर आपण काय करूया माहितीये का? तिकडे ओला कचरा सुका कचरा असे दोन आहे ना डब्बे लावूया. बट मॅनेजर आय हॅव अ क्वेश्चन. जर सुका कचरा डब्यात टाकल्यावर बर्फाने तो ओला झाला तर त्याला सुका कचरा म्हणावं की ओला कचरा? नाही करायचा मला इंटरव्ह्यू. खड्ड्यात गेला तुम्ही. ओ माय गॉड, हे खूप चिडले ना, धूम मचाले सर. लवली परफॉर्मन्स, सही फन परफॉर्मन्स, मस्त होता विषय. पीपी मस्त. राऊत मला असं वाटतं की मोना डार्लिंग ही मॅनेजर शिवाय इनकम्प्लीट आहे आणि ते तू प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवतोस. शिवा ब्रिलियंट, मस्त मस्त होता परफॉर्मन्स. मृणाल ताई तुम्हाला कसा वाटला हा इंटरव्ह्यू? ओ माय गॉड शिवा, मी तुझी फॅन आहे आणि तू दरवेळेला जे काही म्हणजे दशावतार वगैरे ऐकले होते मी, पण आता किती अवतार झालेत तुझे मला माहिती नाही, तेवढे सगळे अवतार जबरदस्त झालेत. आणि आज एव्हरेस्टवीर काय जोरात होते, धमाल धमाल, खूप 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 छान. आणि खरोखरच सई म्हणाली ते अगदी बरोबर आहे, मॅनेजर शिवाय मजा नव्हती. त्यामुळे मोना की बात इंटरव्ह्यू जबरदस्त झाला. थँक्यू. थँक्यू साई.